ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाडमध्ये स्वाभिमानीने ऊस वाहतूक रोखली। कर्नाटक काडापूर येथून गुरळासाठी महाराष्ट्रात ऊस येत होता। कर्नाटक सीमा भागातून काडापूर येथून महाराष्ट्रामध्ये खासगी गुरळामध्ये ऊस येत असताना आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड येथे ऊस वाहतूक रोखली। जोपर्यंत ऊस दराचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ऊस तोडू नये असा इशारा देण्यात आला होता। तरीही आज सकाळी काडापूर येथून एक सांगड भरून ट्रॅक्टर कुरुंदवाडमध्ये आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला। सूचना देऊनही ट्रॅक्टर परत भरून आल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजूनही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे। स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टे यांच्या सूचनेनुसार सदर ऊस तोडलेल्या शेतकऱ्याचे तसे ठेकेदाराचे नुकसान होऊ नये म्हणून सदर वाहतूक ठेकेदार व गुराळ मालकास पुन्हा एकदा सूचना देण्यात आली आहे। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दराबाबत सुरू असलेले आंदोलन हे सर्वांच्या फायद्याचे आहे, त्यामुळे जोपर्यंत ऊस दराचा प्रश्न मिटत नाही व मागील हंगामातील 400 रुपये प्रमाणे हप्ता मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून कोणत्याही कारखान्याची किंवा गुराळाची ऊस वाहतूक होणार नाही, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे। नमस्कार, राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे। यापूर्वी एक महिन्यापूर्वी धडक मोर्चातील राजू शेट्टी साहेबांनी सर्व कारखानदारांना आवाहन केले होते की ऊसाचा दुसरा हप्ता सुरू केल्याशिवाय साखर कारखानदार घोराडे पेटणार नाही। आज कुरुंदवाडमध्ये कर्नाटकातील काडापूर येथून एका गुराळाची ऊस वाहतूक सुरू होती। यापूर्वी या वाहतूक ठेकेदारा शेतकऱ्याकडे त्या गुराळ मालकास सूचना देण्यात आली होती, ऊस परिषद होऊन यावर्षीचा ऊस दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपले गुराळही सुरू करू नका। परंतु आज पुन्हा एकदा काडापुरातून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर कुरुंदवाडमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवले। परत एकदा त्यांना आम्ही सूचना दिली आहे, हे शांततेच्या मार्गाने स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे, याला कुठेही गालबोट लागू नये हीच आमची अपेक्षा आहे। त्यामुळे जोपर्यंत गुराळ असो किंवा साखर कारखाना असो, जोपर्यंत मागील वर्षाचा 400 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत एकाही कारखान्याचे गुराळे पेटू देणार नाही व एकही ट्रॅक्टर रस्त्यावरून ऊस भरलेली फिरू देणार नाही हा स्वाभिमानीकडून पुन्हा एकदा आम्ही इशारा देत आहोत। यावेळी स्वाभिमानीचे अविनाश गुदले, वर्धमान भंभीरे, अमोल चौगले, सुरेश भंभीरे व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी ऋषिकेश बावचे, कुरुंदवाड।